आपल्याबरोबर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे तिथे फोन लाईन वरून आहेत. चंद्रकांत खैरे जी, आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला तशी दृश्य दिसत आहेत, काय नेमकं घडलं होतं आपण काय सांगू शकाल याबाबत? काहीच नाही, पोलिसांची लिथार्जी होती मग काय नाही. पोलिसांचं व्हीआयपी संरक्षण कसं असलं पाहिजे ते त्यांनी लक्ष नाही दिलं पोलिसांनी. आणि त्यात मग ते जो तिथं गद्दार आमदार आहे तो बोलणार आहे, तर त्यांनी बोलणारी काही लोकांना दारू पासून त्या ठिकाणी उत्तम गोंधळ घालण्याचं हे केलं होतं. पण इथे खूप लोक होते, हे लोक पाहून शिवसेनेच्या सगळे म्हणजे का सभेचे लोक पाहून पळून गेले ते लोक. पण ते सगळं ह्या सगळ्या पोलिसांनी व्यवस्थित तिथं त्या ठिकाणी ही सिक्युरिटी बरोबर हँडल केली नाही. व्हीआयपी सिक्युरिटी म्हणजे ही कुणाची माणसं होती असं तुम्हाला म्हणायचंय? ही कुणाची माणसं होती? तुम्ही म्हणालात की त्यांना मुद्दा पाठवलं गेलं होतं. नाही, बोलणाऱ्यांनी मुद्दाम पाठवले. आमदार बोलणारे यांना गद्दार, गद्दार आमदारांच्या त्या ठिकाणी एक चार पाच जण त्या ठिकाणी घुसले होते. ते म्हणजे तिथे पाठीमागे त्या रमईच्या मिरवणुकीत, बाकी आमच्याकडे नाही घुसले, रमईच्या मिरवणुकीत घुसले. ठीक आहे, धन्यवाद चंद्रकांत खैरे जी, झी 24 तास कडे ही माहिती दिल्याबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24.